नमस्कार, मी निकिता, सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 13 जानेवारीला वाळवी हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने शिवानी आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे शिवानी. थँक्यू निकिता. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवा कोरा सिनेमा तुझा येतोय. काय वाटतं? खूप खूप भारी वाटतंय. खूप वाट बघितली या क्षणाची. 2 वर्ष आतुरतेने वाट पाहिली आहे. आय एम शुअर जेवढी मी वाट पाहिली आहे तेवढे माझे जे काही चाहते आहेत त्यांनीही वाट पाहिली असेल. सो त्या सगळ्यांसाठीच ही ट्रीट आम्ही घेऊन येतो आहे 13 जानेवारीला. या सिनेमात तुझी एक डेंटिस्टची भूमिका दिसते, तर त्याच्याविषयी काय सांगशील? डेंटिस्टची भूमिका आहे एवढंच सांगू शकते, कारण तुला माहिती आम्हाला चित्रपट फोडायचा नाही आहे. सगळ्यांना कोड्यात टाकतात ते पूर्ण टीम, म्हणजे कोणीच आम्हाला काहीच अजून सांगितलेलं नाही आहे. आम्हाला परेश सरांकडनं खूप स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहेत. काल आम्हाला खूप जरासे शाब्दिक फटकेही पडले आहेत की तुम्ही खूप बोलताय, जास्त खोडू नका सिनेमा वगैरे. सो आज आम्ही खूपच घाबरून आहोत इकडे. जेव्हा वाळवी सिनेमाची स्क्रिप्ट तुझ्याकडे आली तेव्हा तुझ्या डोक्यात एक्झॅक्टली काय विचार होता की हा आहे, चला मी हा सिनेमा करेन, असं काही थॉट होता तुझ्या डोक्यात? असं काहीच थॉट नव्हता. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की परेश सरांना माझ्यासोबत काम करणे, परेश सरांना त्यांच्या चित्रपटात मला कास्ट करायचं आहे, मी अजिबातच विचारलं नाही की हा रोल काय आहे, किती मोठा आहे, किती छोटा आहे, ही मेन प्रोटॅगनिस्ट आहे का, किंवा ही काय करते, कुठली भूमिका आहे, काहीही नाही. मला फक्त हा प्रोजेक्ट करायचा होता. आणि खूप धमाल केली आहे पूर्ण टीमने असं आम्हाला कळलं आहे. तर स्वप्नील दादा आहे, सुगो दादा आहे, अनिता दाई आहे, सगळे खूप धमाल केली आहे. आम्ही हा सिनेमा निम्मा रात्री शूट केला आहे, म्हणजे नाईट शिफ्ट लागायची आमची 7 संध्याकाळी ते 7 सकाळी. सो एकदाही असा डल मोमेंट नव्हता सेटवरती. कायम सगळे हसत खिदळत असायचे सेटवरती. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की घरी जाऊन जे शांतपणे सॅटिस्फाईड झोप लागायची ना, त्याची मजा वेगळी होती. म्हणजे काम केल्यानंतरची एक झोप असते ती तुम्हाला एक्झॅक्टली देवा लागायची. येस, जसं मी म्हणाले की धमाल केली, कोणताही अनुभव जो शेअर करू शकतेस प्रेक्षकांसोबत, असा कोणता एक सिनेमाच्या शूट दरम्यानचा अनुभव आहे का जो शेअर करावा? असे खूप अनुभव आहेत. मी एक छोटासा किस्सा सांगते तुला. एक शॉट होता आणि दुपारी म्हणजे रात्री 3:30-4 वाजले होते. तो जरा झोपेचा एक पीक वेळ असतो ना, आणि तेव्हा नेमका माझा क्लोजअप शॉट लागला. आणि मी खूप घाबरले. मी म्हटलं की आता एकतर डोळे सुजलेले आहेत, सगळं स्वेलिंग दिसते चेहऱ्यावरती. मी ब्लॅक कॉफी फटाफट प्यायले आणि परेश सर मला काहीतरी समजवत होते आणि ते एक असा शब्द वापरत होते जे मला कळत नव्हतं. पण आपल्याला तो शब्द कळत नाही आहे हे जर आपण स्वप्नील सर, सुबोध सर, अनिता समोर म्हणालो तर ते आपल्यावर हसते. ह्या भीतीने मी परेश सरांना फक्त ओके केलं की हो मला कळलं. पण मी तीच चूक पुन्हा करत होते. असे करता करता 3-4 रिटेक्स झाले आणि जेव्हा 4th-5th रिटेक झाला तेव्हा परेश सर खुर्चीवरनं उठले आणि परेश सर माझ्या दिशेने चालत येऊ लागले. आणि मी म्हटलं की आता ओरडणार आहेत आपल्याला की तुला कळत नाही आहे का एवढी साधी गोष्ट वगैरे. पण ते तितक्याच शांततेने मला पुन्हा ती गोष्ट समजून घेले आणि मी मला ती गोष्ट पुन्हा नव्हती कळली आणि मला विचारायचीही नव्हती, कारण हे सगळे हसणार होते माझ्यावर. पण मग एक जो कम्फर्ट झोन होता तो स्वप्नील सरांसोबत, त्यांनी तो कम्फर्ट झोन मला दिला त्याच्यामुळे तो क्रिएट झाला. मी हळूच त्यांना म्हटलं की हे जे तो शब्द वापरत आहेत ते मला कळत नाही आहे, त्यांना नॉर्मल मराठीत बोलायला सांग ना प्लीज. मग त्याने परेश सरांना बोलवलं आणि म्हणाले, परेश तू साध्या भाषेतीला सांगशील का? तर परेश सर म्हणाले, तुला सॉरी तू तिकडे बघण्याच्या ऐवजी इकडे बघ. म्हटलं, एवढंच करायचं होतं मग असं सांगायचं होतं ना तुम्ही. शब्दांची गुंतागुंत खूप घोळ झालेत. आणि मग नंतर हे जे काही हसले माझ्यावरती आणि नंतर माझी खूप शाळा घेण्यात आली. सध्या बिग बॉस मराठीचा 4th सीझन सुरू आहे, तर तुला काय वाटतं कोण विनर होईल? मी बघतच नाही आहे, सॉरी. काहीच फॉलो नाही करत मी. मला तर माहिती पण नाही आहेत कोण कोण आहेत कंटेस्टंट्स. सिनेमाविषयी पण बोलूया, आता प्रेक्षकांना सिनेमाविषयी काय सांगशील?
प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की हा सिनेमा खूप वेगळा आहे. आणि मी हे बोलत नाही आहे कारण मी हा सिनेमाचा भाग आहे. हा सिनेमा शूट करताना मला जी मजा आली आहे ना, आणि मी हा सिनेमा जेव्हा प्रेक्षक म्हणून पाहिला तेव्हा मी वेड्यासारखी खुर्चीवरून खाली पडून पोटा दुखेपर्यंत हसत होते. सो तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला तर कम्प्लीट सरप्राईज पॅकेज आहे. मला इनफॅक्ट माहिती तरी होतं की काय आहे चित्रपटात, कशावरती आहे हा सिनेमा, काय होतं ह्या सिनेमात, पण तुम्हाला काहीच माहीत नसणार आहे. आणि ती जी तुमची रिॲक्शन आणि ते जे तुम्हाला सरप्राईजेस मिळणार आहेत ना, ते प्राईजलेस असणार, म्हणजे फुल ऑन पैसा वसूल तू म्हणू शकतेस. खूप खूप धन्यवाद आणि सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.